बिग बॉस मराठी सीजन 5 मधून फायनली बाहेर गेलेला आहे निक्कीचा बेस्ट फ्रेंड अरबाज पटेल. मित्रांनो, तुम्हाला मी दुपारी पण आणि काल पण या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की अरबाज पटेलच बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार आहे, कारण की त्याला सगळ्यात कमी मत आहे. तर मित्रांनो, आत्ताचा जो आपला मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की ह्या कारणामुळे अरबाज पटेलला कमी मत मिळून तो घराच्या बाहेर गेलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरबाज पटेल हा कॅप्टन होता, तो बिग बॉसच्या घरात स्ट्रॉंग खेळत होता, तरी पण तो बिग बॉसच्या घराच्या बाहेर कसं काय गेला? तर मित्रांनो, तो बाहेर गेला फक्त त्याच्या माजापै. तर मित्रांनो, त्याचा माज असा होता की जो पुरुषोत्तम दादा हे बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेले होते तेव्हा ते सगळ्या देवांचे नामस्मरण घेत होते आणि त्यावेळेस बाकीचे जेवढे कंटेस्टंट होते सगळ्यांनी हात जोडून रिस्पेक्टनी ते ऐकत होते. त्यावेळी अरबाजनी हात पण नव्हते जोडले आणि तो एकदम ॲटिट्यूडनी हाताची घडी घालून तिथं बघत बसला होता. त्यानंतर तेव्हा पुरुषोत्तम दादा म्हणले की छत्रपती शिवाजी महाराज की जय, तेव्हा पण अरबाज पटेल हे काहीच बोलले नाही, बाकी सगळे कंटेस्टंट जय बोलले पण अरबाज पटेल यांनी तोंडातून शब्द पण नाही काढला. जरी पुरुषोत्तम दादा आधी देवाचं नाव काढत होते आणि त्याचा धर्म जरी वेगळा असला तरी आपण समजू शकतो की ठीक आहे, त्याला देवाचं नाव नाही घ्यायचं. पण मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय हे जेव्हा म्हटलं तेव्हा प्रत्येक मराठी माणसाचं आणि प्रत्येक भारतीयाच्या तोंडातून जय हे निघलंच पाहिजे. तेच अरबाज पटेलचं चुकलं, त्याच्या तोंडातून जय निघलं नाही आणि त्याचमुळे मित्रांनो त्याला कळलेलं आहे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि जिथं महाराजांना सन्मान दिला जात नाही त्या कंटेस्टंटला आम्ही कुठंच सन्मान देत नाही. तर मित्रांनो, एक खूप दिवसाआधी एक कमेंट माझ्यापाशी आलती की आलात का बाहेर. बरं झालं, तुम्हाला पण समजलं पाहिजे जो महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवरायांचा मान राखत नाही त्यांना हा महाराष्ट्र विसरत नाही, त्यांनी त्यांची लायकी लवकरच दाखवतो. मागील वेळेस इतर वीक सदस्यांमुळे वाचला पण ह्या वेळेस सर्वांना योग्य जागा दाखवली. तर मित्रांनो, ह्याच माझा पाई अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेलेला आहे. तर मित्रांनो, खूप जणांना मी जेव्हा ही दुपारी न्यूज टाकली होती खूप जणांना ही न्यूज खोटी वाटत होती, पण मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं होतं की मी जी न्यूज देतो ती न्यूज जवळपास तिथं आमचे जे बाहेर तिथं न्यूज वाले उभा राहतात ते जे न्यूज घेतात बिग बॉस कडनं तीच न्यूज आम्ही तुमच्यापाशी सांगतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की अरबाज पटेल हा जो आता बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेलेला आहे ज्याला की खूप ओव्हर कॉन्फिडन्स होता की तो फायनल पर्यंत जाईल, तर तुम्हाला काय वाटतं की असाच एक दिवस येईन का की निपकी तांबुळी पण घराच्या बाहेर पडेल? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.